आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातील घटक 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा म्हणजे सर्वात जास्त वेळा येतो, आणि 2 ते 9 या सर्व अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जातो बऱ्याचदा, की एखादा अंक आपल्याला दिलेला असतो आणि विचारलं जातं की 1 ते 100 या संख्यांमध्ये हा अंक किती वेळा येतो, किंवा सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर असणार आहे 1, जो 21 वेळा येतो. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 9 एक अंकी संख्या येतात, त्या कोणत्या, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 9 अंक असे आहेत जे एक अंकी आहेत. त्यानंतर 2 अंकी संख्या 90 असतात. 10 पासून तर 99 पर्यंत येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या 2 अंकी संख्या आहेत, आणि 3 अंकी एक संख्या येते ती म्हणजे 100. यावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतो की एकूण 2 अंकी संख्या किती येतात, तर त्याचं उत्तर असणार आहे 90. 1 अंकी संख्या विचारल्या तर त्याचं उत्तर असणार आहे 9. 3 अंकी संख्या विचारल्या तर त्याचं उत्तर असणार आहे 1, 100. तसेच एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या पुढील प्रमाणे 11, 22, 44, 55, 65, 77, 88 आणि 99 या 9 संख्या आहेत ज्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक येतात. त्यानंतर पुढील महत्त्वाची माहिती आहे की 0 हा अंक असलेल्या एकूण 10 संख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये येतात, त्या कोणकोणत्या, तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. एक लक्षात घ्यायचं आहे की 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो, मात्र 0 हा अंक असलेल्या संख्या या 10 आहेत, कारण 100 या संख्येमध्ये 0 हा 2 वेळा येतो. यावर आधारित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 0 हा अंक असलेल्या संख्या एकूण किती येतात, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 10. त्यानंतर 1 हा अंक असलेल्या एकूण 20 संख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये येतात, त्या कोणकोणत्या, तर 1, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 31, 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 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120,
मला प्रश्न विचारला गेला की 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक असलेल्या संख्या किती, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 20. त्यानंतर 2 ते 9 अंक असलेल्या संख्या प्रत्येकी 19 येतात. जसे की स्क्रीनवर तुम्ही जर बघत असाल तर 2 हा अंक असलेल्या संख्या कोणकोणत्या, 2, 12, 20, 21, 22, 24, 26, 26, 27, 28, 29, 32, 42, 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
तीन हा अंक असलेल्या संख्या, 3, 13, 23, 31, 33, 34, 35, 37, 38, 39, 41, 43, 44, 53, 83 आणि 93. 4 हा अंक असलेल्या संख्या, 4, 14, 24, 34, 40, 41, 42, 43, 45, 46, 47, 48, 49, 54, 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 55 हा अंक असलेल्या संख्या, 5, 15, 25, 35, 45, 50,
51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 65, 75, 85 आणि 95. 6 हा अंक असलेल्या संख्या 6, 16, 26, 36, 46, 56, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 76, 86 आणि 96. 7 हा अंक असलेल्या संख्या 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 87 आणि 97. 8 हा अंक असलेल्या संख्या 8, 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि 98. 9 हा अंक असलेल्या संख्या 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99. तर अशा प्रकारे 2 ते 9 अंक असलेल्या एकूण 19 संख्या प्रत्येकी येतात. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या येतात, त्या पुढील प्रमाणे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 आणि 100. या सर्व समसंख्या आहेत. समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखाव्यात यावर आधारित व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे. वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 50 विषम संख्या देखील येतात, त्या कोणत्या ते पाहूयात. विषम संख्या आहेत 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55, 57, 59, 61, 63, 65, 67,
69, 71, 73, 75, 77, 79, 81, 83, 85, 87, 89, 91, 93, 95, 97 आणि 99. तर या एकूण 50 विषम संख्या देखील 1 ते 100 ह्या संख्यांमध्ये येतात. यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण येणाऱ्या समसंख्या किती किंवा विषम संख्या किती. यांचं उत्तर असणार आहे 50. तर याच माहितीच्या आधारावर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण नमुना प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती. हा प्रश्न 2022 साली मंथन परीक्षेत विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 2, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती. हा प्रश्न मंथन परीक्षा 2023 साली विचारण्यात आला होता. तर या दोनही प्रश्नांची उत्तरे काय आहेत आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या घटकांवर स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. ते बघण्यासाठी वर येणाऱ्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.